तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समितीच्या मानखटावचे अध्यक्ष अप्पासाहेब कुकळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी शंकर इंगळे, दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रदीप घाडगे, म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुप्रिया इनामदार यांच्यासह या अशासकीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी अप्पासाहेब पुकळे यांनी अशासकीय समितींच्या सदस्यांना विविध सूचना केल्या. यावेळी ते काय म्हणालेत पाहूया सविस्तर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीच्या उपस्थित सर्व सदस्यांच्या उपस्थित मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये तालुक्यातील आपल्या वाट तालुक्यातील एकूण 835,005 प्राप्त झाले होते. त्यापैकी 33,804 ही मंजूर झालेले आहे लाभार्थी आणि 1156 काही त्रुटीमुळे आपण त्यांना पाठपुरता आपला विषय त्यांचा तात्पुरता थांबलेला ते सुद्धा आपण त्याची कागदपत्र त्याच्यामध्ये आपण ते अप्रूव्ह करत करायला सांगितले. वास्तविक पता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रथम मी या मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय जयकुमार गोरेभाऊ यांचं आभार मानतो. कशासाठी की प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः स्थानिक आमदार या कमिटीचे पदसिद्धाध्यक्ष आहेत. पण त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी प्रथम माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते माननीय आमदार माजी मंत्री माझेरावजे दानकर साहेब आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली. आणि इथून पुढे सुद्धा या बैठकीमध्ये समितीत मी सर्वांना सर्व सदस्यांना सूचना केली आहे की आपल्या या मतदारसंघातील या योजनेपासून कोणीही या लाभा वंचित राहता कामा नये. ज्या काही तुटी येतात ते काढण्यासाठी असणार आहे त्या सर्व्हरच्या, आधार कार्डच्या, पॅन कार्डचा किंवा बँकेचा, तर बँकेला सुद्धा आत्ताच आदेश दिले की झिरो बॅलन्स आपण अकाउंट ओपन करून सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.